पोलीस भरतीला पावसाचा फटका बसलेला आहे. भाईंदर पश्चिमेच्या सुभाषचंद्र बोस मैदान पोलीस भरतीची शारीरिक चाचणी सुरू आहे. मैदानामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे शारीरिक चाचणीला आता त्रास होतोय. तर आपण ही दृश्य पाहतोय, मीरा भाईंदर मधली ही दृश्य आहेत. मीरा भाईंदर मध्ये सुभाषचंद्र बोस मैदानावर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे आता पोलीस भरतीमध्ये व्यत्यय आलेला आहे. आज मैदानी चाचणी आहे आणि त्यासाठी आता इथे उमेदवार जमलेले आहेत, मात्र पाऊस आलेला आहे आणि याचा फटका पोलीस भरतीला बसलेला आहे. तर आपण हे दृश्य पाहतोय, मैदानामध्ये पाणी साचलेलं आहे. पोलीस भरतीची आज शारीरिक चाचणी होणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो बघा, मीरा भाईंदरला मोठ्या प्रमाणे पाऊस आहे आणि या ठिकाणची आजची जी मैदान चाचणी आहे ना मित्रांनो, ही पुढे ढकलण्यात आलेलं आहे. आता ज्या उमेदवारांचं आज मैदान चाचणी, त्यांना पर्सनली अशा प्रकारचं मेसेज येत आहे. 20 तारखेला ज्यांची मैदान चाचणी, त्यांचं आता 27 तारखेला होणार आहे. कारण मित्रांनो, ग्राउंडवर तुम्ही बघू शकता पूर्णपणे पाणी भरलेलं आहे. इथं कुठेही म्हणजे कुठल्याही प्रकारचं इव्हेंट घेण्यासारखं राहिलंच नाही आहे. ओके, तर असा लाईट पाऊस नाही आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. मी पुन्हा सांगतो मित्रांनो, मीरा भाईंदरला आज ज्यांची मैदान चाचणी आहे ना मित्रांनो, 20/6/2024 म्हणजे आज, तर त्यांची मैदान चाचणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर 27/6/2024 तर त्यांची मैदान चाचणी होणार आहे, त्याच ग्राउंडवर होणार आहे मित्रांनो. आलं लक्षात? सध्या तर मित्रांनो 20/6/2024 ज्यांची मैदान चाचणी आहे त्यांचीच पुढे ढकलण्यात आलेलं आहे. बाकी कुठलं अपडेट आलेलं नाही मित्रांनो. बाकी उमेदवार म्हणतात की माझं 21 आहे, 22 आहे, माझं पुढं गेलं आहे का, तर त्याचं कुठलंही अपडेट नाही. त्याचं अपडेट आल्याबरोबर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे मित्रांनो. तुम्ही तर चॅनलवरती येऊन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.